आणि उत्तर प्रदेशासह चार राज्यात मोठा विजय मिळवल्यामुळे भाजप महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पाडण्यासाठी जोमानं प्रयत्न करेल असं काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी म्हटलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आधीपासूनच सुरू आहे, पण त्यात यश मिळालेलं नाही तर राष्ट्रपती राजवट लावून मध्यावधी निवडणूक घेतली जाईल अशी शक्यता कुमार केतकर व्यक्त करतात. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतरच असं करण्याची भाजपची रणनीती होती, पण तिथे भाजपचा पराभव झाला, त्यावेळी राष्ट्रपती राजवटीचे प्रयत्न तेव्हाच थांबले असंही केतकर म्हणाले. जो प्रयत्न ते 2 वर्ष अगदी कसोशीने करतायत पण ते घडत नाहीये. आता त्यांचा असाच प्रयत्न राहील की आपण शिवसेनेतले काही आमदार फोडूया, राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार फोडूया आणि प्रस्थापित करूया नवं बहुमत. तसा प्रयत्न त्यांच्याकडनं होईल, तो काही आत्ता नव्याने होत नाही आहे, पूर्वी होत होता, आता तो अधिक जोमाने करण्याचा पहिला त्यांना संधी प्राप्त होणार आहे. नंबर 2 असं की समजा ते जमलं नाही किंवा काही प्रमाणात जमलं तर भाजपचा प्रयत्न राहील की आता नवीन निवडणुकाच लावायच्या, म्हणजे राष्ट्रपती राजवट आणायची आणि नंतर निवडणुका लावायच्या, कारण त्यांना असा आत्मविश्वास मगाशी म्हटल्याप्रमाणे किंवा उन्माद वाटेल की ह्या आत्ताच्या देशातल्या पार्श्वभूमीवर 5 पैकी 4 राज्यात भाजप आली आहे, त्या आता जर निवडणुका लागल्या तर महाराष्ट्रामध्ये आपण स्वतंत्र आपल्या बहुमताने निवडून येऊ, कारण आत्ता त्यांची अडचण अशी आहे की त्यांना इतर पक्ष फोडल्याशिवाय महाराष्ट्रात त्यांचे सत्ता येत नाही, 105च त्यांच्याकडे आहेत आणि अजून 41 कमीत कमी पाहिजेत, तर ते मिळत नसल्यामुळे जर समजा हे सरकार पाडून किंवा हे सरकार असताना राष्ट्रपती राजवट आणून पुन्हा निवडणुका जाहीर करता आल्या तर तसाही त्यांचा प्रयत्न होईल, पण महाराष्ट्रावरती परिणाम नक्की होणार, कारण मागे बंगालच्या निवडणुकांनंतरच तो परिणाम होणार होता, पण बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपला काहीच मिळालं नाही, यश मिळालं नाही, त्याच्यामुळे तो त्यांचा प्रयत्न फसला, आता ते पुन्हा प्रयत्न करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.